आणि पैसे द्यायचे अन्न तरी द्यायचे. जा तिकडे, मला काय घेणं देणं आहे, मला नाही करायचा तो प्रोजेक्ट, आमच्याशिवाय तो प्रोजेक्टच होत नाही. बिन पैसे घ्यायचं काम करायला कोणाची पडली नाही आहे जगामध्ये. आमचं काय म्हणणं आहे, या केंद्रामुळे कोणाचं कल्याण होईल, मुला मुलींचं. हे मुलं मुली कोणाचे, आपले गावातल्यांचे, बरोबर. यांचं कल्याण होईल, यांना नोकऱ्या लागतील, आणि मग याच्यासाठी आपण काहीच करणार नाही. भाऊ पाणी पडत नाही, दुष्काळ आहे. मी काय म्हणतो, ज्याच्याकडे एक एकर आहे ना, त्याने वर्षाला 200 रुपये द्यायचे. आता मोजा गावातली एकूण शेती किती किती येईल आप्पा, किती एकर येईल एकूण? तुम्ही बाहेर गावचे, बाहेर गावच्यांना जास्त माहिती राहतो, उलट दुसऱ्या गावाबद्दल. मिनिमम 200 रुपये वर्षाला द्यायचे त्या माणसाने, आणि गावातले प्रत्येक व्यक्तीने त्याच्या त्याच्या. आणि हे काय माहितीये, अरे गावाचं भवितव्य, शासन प्रशासन नंतर योजना आणेल. शासन प्रशासनची योजना काबरव यशस्वी होती माहितीये, आपण नाही त्याच्यामध्ये, आपला जीव टाकलेला नाही त्याच्यामध्ये, आणि आपला विचार देण्याचा नाहीच आहे. आंदो, अरे 200 तर द्या. असे 1-1.5 लाख रुपये मी अशा कार्यक्रमामध्ये डायरेक्ट जमवतो. मग कोणी म्हणतात भाऊ आमचे 2000, आमचे 5000. एक बाबा लगेच आमना नातू नाशिक माय आत्ते फोन लावस, आहे असं शेरे 11000. खरंच आहे का? तर मुद्दा का करतात लोक माहितीये, अरे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपल्या गावाचं भलं व्हावं, कोणाला असं वाटत नाही. मी ही योजना सांगतो माहितीये, हे जेवढे आलेत ना यांच्या डोक्यात आता काय सुरू झालं, आपल्या बी गावाला सुरू होऊ शकतं, बरं काय आहे ना? बरोबर आहे दिलीप. प्रत्येकाला जो गावातून बाहेर जातो त्याला वाटतं आपण गावासाठी काहीतरी करावं, आणि गावातल्यांना पण कल्याण व्हावं असं वाटायला पाहिजे. मग हे जेवढे आहेत ना लोकप्रतिनिधी, तुम्ही जेवढे जमवाल तेवढे त्यांच्याकडून घेण्याची जबाबदारी माझी. पण त्या गावात असं सेंटर, 5000 रुपये महिन्याचा व्यवस्थित माणूस, मी सकाळी पाहून घेईल, तुम्ही संध्याकाळी पाहून घ्या, म्हणजे 1 महिन्यात ते बंद पडेल. तसा कार्यक्रम नाही, याला मी 3रा प्रोफेशनल शब्द वापरतोय. असं केंद्र उभं करा. माझं स्वप्न आहे की पुढच्या 5 वर्षात मी महाराष्ट्राच्या 1000 खेड्यांमध्ये असे केंद्र सुरू करणार आहे. गॅरंटी होणारच सुरू, तुम्हाला सांगतो. कारण योजना अशी दादा की कोणीच असं म्हणू शकत नाही की आमच्या गावाला याची गरज नाही, शक्यच नाहीये. यासाठी आपल्याला काम करावं लागेल, मुलांवर मुलींवर विश्वास ठेवावा लागेल, मुलींना शिकवावं लागेल. आज खूप कमी संख्या जे आहेत माझ्या नजरेच्या टप्प्यात आहे, बाकीच्यांना आणत चला बरोबर. आणि पुढे या पोलीस, बँक क्लर्क, अनेक परीक्षा आहेत, MPSC आहे, UPSC आहे, सेंट्रलच्या आहे, काही फरक पडत नाही. तुम्हाला जर गावात आज सांगितलं असेल पुरीच्या जातीने पुरी सारखा, हे बकवास गोष्टी द्या सगळ्या, ठीक आहे ना? 15-20 हजार रुपये आपल्या कर्तृत्वाने कमवता आले पाहिजे आणि स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. हा धर्म आहे आणि ही जात आहे या जगाची, बाकी काही जात धर्म नाहीये. उभं राहत आलं पाहिजे ताकदीने. तेजस्विनी सातपुते नावाची आमची पोरगी एक नगर जिल्ह्यातली आहे, आता जालन्याला ऍडिशनल SP आहे. अरे काय काम करते ती पोरगी, खेड्यापाड्यातून आलेली पोरगी आहे, ऍडिशनल SP. आता ती 1 वर्षात SP होईल, कडक मा एकदम. नवीन जग आहे, समजून घ्या सगळ्यांनी आणि जरूर करा. यासाठी सगळ्या ज्येष्ठांनी तरुणांना सहकार्य करा, असे केंद्र उघडा, असे कार्यक्रम घ्या. ही परिवर्तनाची नांदी ठरेल माहितीये, क्रांती घडून येईल. आज त्या पोराने एक कार्यक्रम ठेवला, सगळे त्याचे, त्याने म्हणजे त्याच्या टीमने, तो काही एकटा काम नाही करू शकत. मी सगळ्यांचं कौतुक करतो जे जे या कार्यक्रमात आहेत, इन्क्लुडिंग यू. खूप चांगलं काम आहे. गावाकडे याला रिकाम टेकडा धंदा असं नाव आहे. घरातून काय पडणार आहे अशी, फार गरजेचं आहे. तुमच्या गावात खऱ्या अर्थाने किती किती सेल्फ हेल्प ग्रुप आहे, किती महिलांचे गट आहे, किती खऱ्या अर्थाने चालतात, किती छोटे 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 व्यवसाय सुरू झाले. खूप गोष्टी करण्यासारख्या. हे जेवढे 60-70 वरचे, म्हणजे 1950-60 मॉडेल आहे, यांच्याकडे आता असं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं डायरेक्ट. बरोबर शिकले भाऊ? हा,
आपला आपला 2-4 एकर वावर शे करो बसो काय करो कष्टाने उभे राहिले त्यांच्याकडे पा यांच्या एवढे वय झाले तुमचे कोण होणार रे मध्येच गचकणार तुम्ही हा ते कसं मजबूत बांधणे कष्ट केले आयुष्यभर घरच्या भाकर शिवाय नंतर दुसरं काहीच खाल्लेलं नाही आपण त्याच्याशिवाय सगळं चरतो तर त्यांच्याकडे बसून पण 4 गोष्टी शिका आणि कष्टाने उभे राहा तुमच्या गावाचं भवितव्य तुम्ही बनवाल ते साहेब डेप्टी कलेक्टर झाले ते नायब तहसीलदार असिस्टंट कमिशनर त्या गावाला किती भारी वाटत असेल अच्छा तट मध्ये आमना भाऊ शेतो आमना गाव ना काही कामचे का सांग मला घर ना जोयला जात आमना काही जवळणी दुसरी गल्ली राहते आपली आणि त्यान बाप आणि आमनं गैर चांगले संबंध शेतस काही नाही ओळखत बी नाही जास्त पण एक माणूस गावातला असा झाला की अख्खा गावात चैतन्य तर बॉस फार भारी तर उभे राहा सगळे त्याच्यासाठी कष्ट करा बाकी काय आणि पोरं जेवढे बसले कोण कोण पोलीस भरतीची तयारी करत ओके ओके ठीक ते पण करा आणि त्याच्यानंतर अजून थोडं मोठं स्वप्न बघा बेटा तुम्ही करू शकता फक्त आपण तसं विचार नाही करत म्हणून प्रॉब्लेम आहे हिंमत नाही ठेवत आत्मविश्वास नाहीये आत्मविश्वास म्हणजे काय आमच्या कार्यशाळा होतात तुमच्यावरही लेक्चर झाले असतील यशदाला कॉन्फिडन्स बिल्डिंग आलाना फालाना कॉन्फिडन्स काय असतो आत्मविश्वास काय असतो हा खेड्यातल्या माणसाला विचारायचा एकाच वाक्यात सांगतो फक्त एका वाक्यात उत्तर आहे काय असतो कॉन्फिडन्स माहितीये लाट मार सुतडून पाणी काढसू याला म्हणतात कॉन्फिडन्स समजत आहे आपलं कसं आहे भाई लाट मारू का पण पाणी निघे का अन्न निघ मग काय होईल खोटे धंदे सगळे समजत ताकदीने उभं राहा त्या भाऊने एक मुद्दा सांगितला काय पैसे लागत नाही नाही म्हणजे नाही माझ्याकडे 450 पोट्टे झाले क्लास 1 क्लास 2 चला त्याच्यातले 300 पोरांच्या घरामध्ये लाईट बी नीट नव्हती झोपड्यांमधले पोराधी घरी झाले एक पैसा लागत नाही कष्ट लागतात प्रचंड कष्ट तुमचा बाप काय शिकलाय की नाही तुमच्याकडे पैसे आहे की नाही तुम्ही कोणत्या जाती हे काहीच काहीच महत्वाचं नाही तुम्ही कसा विचार करता किती कष्ट घेता किती पण अडचणी येऊ द्या त्याच्यावर मात करा अडचणी येत नाही असा माणूस या जगात जन्मलाच नाहीये आणि आपण अडचणी येऊ नये असं देवाला बी मागणं मानतो निर्विघ्नपणे माझं आयुष्य पार पडू द्या काय मद्दड व्हायचंय का आयुष्यात असं कधीच होत नाही त्रास होईल अडचणी येईल मात करायची अशा ताकद यांना किती अडचणी आल्या असेल माहितीये अडचण आली की काही लोक सोडून देतात आणि काही लोक त्या अडचणीवर मात करतात हे दोनच प्रकार आहे जगात लोकांचे तुम्ही गाडीवर जाता गाडी चालवता किंवा सायकलवर जाता असा रस्ता बरोबर आणि पुढे गेल्यावर काय होतं एक स्पीड ब्रेकर लागतो असा 1 2 3 आपल्या देशात स्पीड ब्रेकर नकोच पण खड्ड्याचे एवढे झाले स्पीड ब्रेकरचं काम नाही पण दिले असे 4 स्पीड ब्रेकर माझा मित्र काय करतो एक मित्र काय करतो स्पीड ब्रेकर पाहतो सायकल थांबून घेतो एकदम ब्रेक दाबून घेतो आणि वापस घरी विचारलं कार भाऊ काय जाय रे स्पीड ब्रेकर होणार रस्ता मा घर निघून अशी खन्नखन वाजवतो बाप स्पीड ब्रेकर जे रस्त्यावर ते काबर दिले परत यायला कायसाठी दिले ओलांडायला जरा थांबा थांबा म्हणजे स्पीड कमी करा विचार करा आपल्याकडे तर स्पीड ब्रेकर बी बाजूने खरलेला राहता अशी बरोबर अशी कॉर्नर वरून घालता गाडी बरोबर ना म्हणजे डोकं वापरा आणि बरोबर स्पीड ब्रेकर पार करून पुढे निघा आता जो बांगे असं म्हणेल स्पीड ब्रेकर होऊ ना हो रस्ता मा परत फिरी होऊ तर बावळत म्हणतील लोक तसं तुमच्या अभ्यासाच्या आणि तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येतील त्याच्यावर मात करा ते अडथळे म्हणून आपण कामं करत नाही आपण पुढे जाणार आहे का आयुष्यात नाही जाणार आणि यासाठी माझ्या तुम्हाला खूप मन भरून शुभेच्छा मी आज खास या गावात याच्याकरता आलो की मला गावात बोलवल्यानंतर एवढंच आहे आपल्याकडे ना बैल खुटाले बांधी ठेवतोस आवडत रिंगणी आवडत चरतू बस
हा ना थोडस मी पुढे गेलं की तिला खेचून घेत आले. मस्त काम करा ते उत्साही पोरग भेटलंय. तुमच्या गावात ग्रामीण युवा प्रेरणा केंद्र सुरू करायचं असेल कधी पण सांगा, आपल्या मात्र आठी भाऊ, त्याच्याशिवाय काम होणार नाही. नाही करायचं नका करू, दुसरे गाव करतील बरोबर. प्रत्येकाचा जीव त्याच्यात ओतला गेला पाहिजे. दोन तीन जेवढे बाबा लोक आहे ना डायरेक्ट ते ओटावर येईल सन बसा ना. आणि तो बौद्धला सांगे की कोणत्या घरातले चार पोरं आले नाही अभ्यासाला, काठी घ्यायची आणि त्याच्या घरी जायचं. खरं गावातले ज्येष्ठ लोक हे काम करू शकतात. छोट गाव असलं ना हे काम फार छान होत बर. कोण आलं नाही घाबर आलं नाही, शहरात शक्य नाही आणि शहरात कोणाला घेणं देणं बी नाही कोणाशी. अरे या गावातून असे 50-100 पोरं गव्हर्नमेंट मध्ये अधिकारी होऊन जातील पुढच्या 5-10 वर्षात. स्वप्न नाही आहे, असं सत्य होणार, सत्य आहे. एवढ्या प्रकारे काम मात्र झालं पाहिजे. गावातले पोरं शोधा असे उमेदीचे की साले खूप हुशार आहे पण बाप जास्त काही खर्च लावू शकत नाही किंवा बापच नाहीये किंवा आहे पूर्ण खचून गेलेला आहे. ह्या गावाने त्या पोराला दत्तक, 5 पोरं निवडा असे, त्यांच्यासाठी 50,000 रुपये जमा करा, त्यांना शिकायला झालं पाठवा, बाकीचे आम्ही सगळे टाकतो. असं करून जेव्हा गाव पुढे जाईल तेव्हा काय मजा येईल. आणि जेव्हा हे असे पुढे जातील ना तेव्हा बाकीच्यांना ती प्रेरणा मिळत राहते आपण पण असं करणार. आणि त्याच्यासाठी मंत्र एक, भाऊ कष्ट घ्यायला शिका, 4-8 तास अभ्यास केला पाहिजे. ही स्टाईल बंद, असं उभं राहायचं नाही ओट्यावर रोडवर टपऱ्यांवर, असे स्टाईल मध्ये उभं राहता. खर कोण चालला मालेगाव, चाल मी बी बसला गाडीवर चालला, काही काम नाही धंदा नाही, चहा पी सन वडापाव खायसन वापस घरमा. समस्या तर सगळी भिस्त तुमच्यावर बेटा. एक भावनिक आवाहन करतो, हे जेवढे बसलेत ना इकडचे आयुष्य मातीत गेलं त्यांचा अक्षरशः कष्ट माती सगळं उन्हातानात काम केलेले आणि निसर्गाने इतका मारलाय त्यांना, इतका मारलाय वेगवेगळ्या पद्धतीने तरी ताकदीने उभे आहेत. आणि त्यांची सगळी भिस्त इथे जेवढे तरुण बसले ना बेटा तुमच्यावर आहे. त्यांच्या डोळ्यात फक्त थांब, त्यांच्या डोळ्यात फक्त एकच आहे की या पोऱ्यामुळे जर काही भेटलं व आयुष्यात चांगलं आणि आपुढे गेला तर तेवढंच जरा चांगला आयुष्यामध्ये काहीतरी क्षण येईल बस. बाकी त्यांना काहीच नकोय. तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला पिझ्झा पाहिजे का, तुम्हाला काहीच नकोय त्यांना, तुम्हाला मोबाईल काहीच नकोय. फक्त काय पाहिजे की गावातल्या 4 लोकांनी या अजिंक्यने त्याच्या वडिलांनी यांनी काय म्हटलं पाहिजे, खो काय बारिश हो तुम्हाला पोऱ्या काय नाव करो तुम्हाला मोठं बस पद्मश्री. त्या बापाला पद्मश्री अवॉर्ड मिळाला इतका आनंद होईल फक्त तुमच्यावर बेटा. आणि जे पोरं आणि जे पोरी ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्या माय बापांना आनंद आणि समाधान देतात ना ते फार आयुष्य चांगलं जगतात, बाकीचे भंगार जगतात एकदम. ज्यांनी माय बापांना दुखवलं त्यांच्या इतकी भंगार कार्यक्रमच कुठला नाही, त्यांचं आयुष्य भंगारात जमा होत. म्हणून एवढं करा, माझ्या तुम्हाला मन भरून शुभेच्छा. या गावातल्या 2 अत्यंत गुणी पोरं थोडीशी सिस्टीम मधून त्यांना आणावं लागेल. त्यांना संपूर्ण त्यांच्या स्पर्धा परीक्षांचं पोलीस भरती जे काय असेल त्याच्या शिक्षणाचं प्रशिक्षणाची सगळी फी मी माफ करणार. तुम्ही कोणते पण 2 पोरं निवडून गुणी पाठवा आणि गावाने वेगवेगळे प्रकल्प सुरू करा. कुठली मदत लागली तर आम्ही सगळे पाठीशी आहोत. दीपसंभ किंवा मी म्हणजे मी एकटा नाहीये, हे 2-500 लोकांची जत्रा आहे सगळी. सगळेच्या सगळे एका कामावर तुटून पडतात. तर त्यासाठी शुभेच्छा. आपल्या याचं कौतुक करतो, कुठे गेला तुझे वडील कुठे, चांगलंय. बापाच्या सपोर्ट शिवाय होत नाही. माझा बाप असाच होता, मी हे सगळे कामं करायचो ते म्हणायचं कर काही फरक पडत नाही आणि बाकीचे मात्र कसा रे कामा धंदा करत भाऊ तू काय तुले बेटावशे. पण तुम्ही चांगलं त्याला पाठिंबा देताय. सगळे त्याचे मित्र त्यांचंही कौतुक करतो. आज पुन्हा एकदा हे सगळे अधिकारी मंडळी आली, फार आनंद वाटला. तुम्ही इतक्या दुरून आलात याच्याने तुमची कळकळ निश्चित होते आणि जीवन तर आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आहे. जीवन फार मोठं नाव करणार आहे या भागाचं इतक्या चांगल्या